मुंबई आणि परिसरामध्ये रेल्वेचे अनेक फुटओव्हर ब्रिज धोकादायक अवस्थेत आहेत. वसई रोड रेल्वे स्टेशनवर असाच एक धोकादायक पूल आहे, मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते असा आरोप प्रवाशांनी केलाय. वसईतल्या या पुलाचं प्लास्टर गळून पडलंय, त्यामुळे त्यातल्या सळ्या दिसू लागल्यात, परिणामी धोका वाढलाय. वसई हे जंक्शन असल्यानं इथून अनेक लोकल आणि मेलची वाहतूक सुरू असते. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3 वरील पूल वसई पूर्व पश्चिमेला जोडणारे आहेत. या पुलांवरून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात, पण हेच पूल दयनीय अवस्थेत आहेत. जेव्हा लोकांचे जीव जातील तेव्हा शासन डोळे उघडणार, आणि जर एवढ्या लोकांचे जीव जात आहेत शासनाला काही वाटत नाही, फक्त ते लोक बसलेले आहेत. सीएसएमटी पूल दुर्घटनेत 6 जणांचा जीव गेला, पण प्रशासन गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. एल्पिस्टन पूल दुर्घटनेनंतर मुंबई CST मधील CSMT ब्रिज उसळला आणि त्यात अनेक लोकांचे बळी गेले. असं असताना सुद्धा वसईतील रेल्वे प्रशासन जागा झालेलं नाही. आपण हे पाहू शकता की हे ब्रिज आहे, हे खालच्या बाजूने पूर्णतः सळ्या दिसत आहेत, तरी सुद्धा रेल्वे प्रशासन जाग आलेली नाही. प्रवाशांचा जीव महत्त्वाचा आहे याची जाणीव रेल्वे प्रशासनाला होणं गरजेचं आहे. तसं झालं नाही तर अपघातांची मालिका खंडित होणार नाही, हेही तितकंच खरं. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.